मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय अपिलीय न्यायालय, ॲपेलेट कोर्ट. बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला येतं की ओरिजिनल साईड, ॲपेलेट साईड. या ॲपेलेट साईड म्हणजे काय बाबा, अपिलीय न्यायालय म्हणजे काय? तर आज आपण या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार. पहिली गोष्ट म्हणजे अपील न्यायालय, ज्याला सामान्यतः अपील न्यायालय, अपील द्वितीय उदाहरण न्यायालय म्हणतात, किंवा कोणतीही न्यायालय आहे की ज्याला ट्रायल कोर्ट किंवा कनिष्ठ न्यायाधिकरणाच्या अपिलावर सुनावणी करण्याचा अधिकार आहे असं न्यायालय, त्याला अपील न्यायालय म्हणतात. ॲपेलेट कोर्ट खालच्या कुठच्याही न्यायालयाच्या निर्णयावरती त्यांना अभ्यास करून त्याच्या विरोधात निकाल देण्याचा अधिकार आहे, हे डोक्यात राहू द्या. अपील अधिकार, अपिलीय अधिकार क्षेत्र म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने निर्णय घेतलेल्या प्रकरणाची पुनर्सुनावणी किंवा पुनरावलोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार. भारतात अपिलीय अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाकडे आहे, उच्च न्यायालयाकडे आहे, दोन्हीकडेही ते दिलेलं आहे. ते खालच्या न्यायालयांच्या निकाल रद्द करू शकतात किंवा कायमही ठेवू शकतात किंवा त्यात बदलही करू शकतात. अपिलीय न्यायालय कार्यवाही न्याय आहे का आणि योग्य कायद्याचं योग्यरित्या लागू झालंय का ते खात्री करण्यासाठी, म्हणजे ट्रायल कोर्टातील प्रक्रिया आणि निर्णयांचं ते पुनर्वलोकन करतात. आता हायकोर्टमध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये अपिलीय अधिकार क्षेत्र म्हणजे उच्च न्यायालयाला दिवाणी तसंच फौजदारी प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध अपील स्वीकारण्याचा अधिकार. म्हणजे नॉट ओनली दिवाणी, सिव्हिल मॅटरच नाही तर क्रिमिनल, म्हणजे ज्याला फौजदारी प्रकरण म्हणतो त्यात पण खाली कुठच्याही सेशन कोर्टाने निकाल दिला त्याच्या विरुद्ध धावण्याचा अधिकार आहे अपिलीय कोर्टात ऑर्डर दिल्यावर. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अपिलीय अधिकार आहे. तो जो अपिलीय अधिकार आहे तो जरा वेगळ्या प्रकारचा आहे. संविधानाचा अर्थ लावणारी प्रकरणं जी आहेत, त्यात दिवाणी असेल, फौजदारी असेल किंवा अन्यथा कुठचीही असेल, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये अधिकार दिलेला आहे. तिथे जर तसंच महत्त्वाचं प्रकरण असेल तर घटनापीठपर्यंत पण ठेवलं तर 5 जण न्यायालय किंवा 7 जणांचं न्यायपीठ बसवलं जातं आणि निकाल दिला जातो. अर्थात सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्याही घटनात्मक प्रश्नाकडे दुर्लक्ष करून दिवाणी प्रकरणं किंवा फौजदारी प्रकरणावरती पण पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहेच. तर आज फक्त तुरता एवढी गोष्ट आपण डोक्यात ठेवूया. अपिलीय न्यायालय म्हणजे खालच्या कुठच्याही कोर्टाने, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलच्या कोर्टाने कुठेही निर्णय दिला तर त्याच्या विरोधात जाण्याकरताचा तुमचा अधिकार कुठे आहे? तर अपिलीय न्यायालयामध्ये. आणि जेव्हा ओरिजिनल म्हणतो म्हणजे काय, तर नवीनरित्या मी कायदा फ्रेशरित्या जेव्हा न्यायालयात नेतो तेव्हा तो ओरिजिनल साईड. डायरेक्ट रिट पेटिशन जेव्हा दाखल करतो तर रिट पेटिशन अपिलीय न्यायालयाकडे नाही, ॲपेलेट साईड नाही, तो ओरिजिनल साईड. आणि अपिलेट साईडला काय, जे ऑलरेडी खाली कुठेतरी निकाल लागलाय त्याच्या विरोधात जाण्याकरता, पुनरावलोकन करण्याकरता, पुनर्सुनावणी करण्याकरता जेव्हा जातात तेव्हा ते ॲपेलेट कोर्टात असतं. मला वाटतं थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईन. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.